महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केलाय. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, विद्यार्थी, वारकरी, युवक, मागासवर्गीय, अल्पसंख्याक तसेच सर्वसामान्य नागरिकांकरिता मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. विशेषतः महिला सक्षमीकरणाला अधिक बळकटी देणाऱ्या घोषणा मंत्री महोदयांच्या वतीनं करण्यात आल्या आहेत. लेक लाडकी योजनेला सुरुवात होणार असल्याने मुलीच्या जन्मापासून तर ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण 1,01,000 रुपये मिळतील. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली असून वयमर्यादा 21 ते 60 पर्यंतच्या पात्र महिलांना प्रति महिना 1,500 रुपये दिले जाणार आहेत. यासाठी दरवर्षी सुमारे 45,000 कोटी निधी नियोजित करण्यात आला असून येत्या जुलै 2024 पासून प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे. महिलांसाठी पिंक ई रिक्षाची घोषणा देखील करण्यात आली आहे, ज्यामध्ये 17 शहरातल्या 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमधून वर्षाला घरगुती 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार असून 52,16,412 कुटुंबांना लाभ होणार आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण जीवनोत्ती अभियानाअंतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना होणार आहे. तसेच बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15,000 वरून 30,000 रुपये वाढ करण्यात आली आहे. यातून महिलांचा आर्थिक विकास व त्यांचे सबलीकरण होणार असल्याने निश्चितच हा अर्थसंकल्प महिला विकासाला गती व हातभार लावणारा ठरणार आहे. युवकांसाठी सुद्धा बजेटमध्ये घोषणा करण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संस्थांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यात आलं असून त्यात अमरावतीचा सुद्धा समावेश आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींना प्रशिक्षण मिळणार असून प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा 10,000 रुपये विद्यावेतन मिळणार आहे. बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI व अमृत इत्यादी संस्थांमार्फत एकूण 2,51,393 विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याचं नियोजन अर्थसंकल्पातून करण्यात आलंय. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व आदिवासी विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगार अर्थसहाय्यांच्या योजनांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पीय तरतुदींमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सौ सुलभाताई खुडके यांनी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, RCN News.